मुंबईतील 76व्या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे व्यासपीठ हे राजकारणाचे व्यासपीठ बनल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी तर ग्रामस्थांची गळचेपी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। खटाव तालुक्यातील वडगाव येथे नुकत्याच 76व्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन सोहळ्यास आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार तसेच पूर्वी येत असलेल्या मंत्रीपदावरील विराजमान नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले। तर एकाच दिवशी एकाच ठिकाणी पंचायत समिती सदस्य व वडगाव ग्रामपंचायत सरपंच संतोष घारगे गट नियोजित कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, मानसिंगराव जगदाळे, माजी आमदार प्रभाकर घारगे आदींच्या कार्यक्रमास गावातील तसेच नियोजित तरुणांची नाराजी दिसून आली। तर हुतात्मा खाशाबा शिंदे सांस्कृतिक व सामाजिक विकास प्रतिष्ठान आयोजित हुतात्मा दिन अभिवादन सोहळ्यास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांची नेहमीप्रमाणे प्रमुख उपस्थिती होती। तर हातकणंगलेचे युवा खासदार धैर्यशील माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यासोबतच कधी काळी आघाडीच्या व्यासपीठावर विराजमान होणारे कराड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम, भीमराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या हुतात्मा दिनानिमित्त सेना पुरस्कृत भासत असलेल्या सोहळ्यात अग्रेसर दिसून आले। तर नितीन बानगुडे पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना चंद्रावर पहिले पाऊल टाकणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग प्रमाणे काय करायचे याबाबत लवकर निर्णय घेण्याचा धैर्यशील कदमांचा इशारा दिल्याने सर्व उपस्थितांनी भुवया उंचावल्या। तर युवा खासदार धैर्यशील माने यांनी या हुतात्मा स्मारकासाठी 11 लाख रुपयांचा निधी देण्याचा शब्द देतानाच या सोहळ्यास राजकीय स्वरूप न देता पुढच्या काळात सर्वांनी सर्व मतभेद विसरून एकाच व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले। अशा प्रकारे दोन सोहळे एकाच वेळी असल्याने प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामस्थ आणि स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागल्याने गोंधळ निर्माण झाला होता। या कार्यक्रमास खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी रमेश काळे, विस्तार अधिकारी नंदकुमार माने तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच दोन्ही कार्यक्रमांचे मिळून बहुसंख्य उपस्थिती दिसून आली। पहिल्यांदा सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो। क्रांतिभूमीमध्ये आज इथं आल्यानंतर एक मनापासूनचं भावनिक वातावरणाला साक्षी व्हायचं आणि त्याचबरोबर त्या सर्व हुतात्म्यांना सलाम करण्यासाठी जी संधी मला ह्या गावकऱ्यांनी मिळवून दिली त्याबद्दल मनापासून सर्वांचा आभार। अनेक अशी स्मारकं आहेत जे भारतामध्ये आपल्या देशाच्या बलिदानाचं प्रतीक आहे आणि निश्चितच या गावातील 9 वेगवेगळ्या लोकांनी आपल्या आपल्या कुटुंबावर दोषीपत्र ठेवून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणून प्राणाची आहुती दिली। त्या वीरपुत्रांना सलाम करण्यासाठीचा आजचा दिवस आणि प्रेरणा घेऊन इथनं ऊर्जा घेऊन जाण्याचं काम आमच्यासारखे नवतरुण या ठिकाणी करत असतात। या गावातील मातीमध्ये त्यागाची आणि बलिदानाची चा सुगंध आहे आणि निश्चितच पुढचं आयुष्य राजकीय आणि सामाजिक जगत असताना मला इथून प्रेरणा मिळते। मी मनापासून इथं असणाऱ्या ह्या सर्व हुतात्म्यांना मनापासून वंदन करतो आणि आज माझ्यासारखे तरुण खासदार देशभरामध्ये या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्यासमोर या लोकांचा बलिदानाचा आदर्श राहिला पाहिजे आणि ह्या गावातल्या झालेल्या हुतात्म्यांचं बलिदान कायमपणे देशासमोर उजागर राहिलं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी ही खारीची मदत या पुढच्या काळामध्ये करण्याचं या ठिकाणी घोषणा केली।